भीमा। केंद्रीय मंत्री यांच्या होमटाऊन वर प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन वर आज रविकांत तुपकर यांनी मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळावी व यासह सोयाबीनला 10,000 तर कापसाला 12,000 रुपये भाव मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। भाऊ काय सांगाल, आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला काय नेमक्या मागण्या आहेत काय? शेतकऱ्यांना अजूनपर्यंत हक्काचा पीक विमा मिळाला नाही। 1,000 कोटी रुपये विमा कंपन्यांनी सरकारकडून घेतले शेतकऱ्यांच्या नावाने, परंतु शेतकऱ्यांचं नुकसान होऊन सुद्धा त्यांना विमा मिळालेला नाहीये। पण या शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना 100% विमा मिळाला पाहिजे। टेक्निकल कारण काढून शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट करण्याचं काम ही कंपनी करते आहे आणि जिल्ह्यातले पुढारी त्याबद्दल काही बोलत नाही, राज्य सरकार त्या बाबतीत काही भूमिका घेत नाही। एक एक रुपया यांच्या उरावर बसून घेतल्याशिवाय विम्याचा आम्ही थांबणार नाही। आजचा ट्रेलर आहे, पिक्चर अभी आगे आगे देखो होत आहे क्या। मागच्या वेळेस मुख्यमंत्री असतील यांनी म्हटलं होतं की एकही शेतकऱ्याची आत्महत्या महाराष्ट्रात होणार नाही, का ते मुख्यमंत्री झाल्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा काही अधिकार नाही। आणि ते आल्यापासून सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याही शेतमालाला भाव नाही, निर्यात बंदी लादायची आणि शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे। पीक विमा मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी आम्ही रस्त्यावर उतरलो तर लाठीचार्ज केला, आम्हाला मारलं, तुरुंगात टाकलं, तरी सुद्धा आम्ही डगमगलो नाही। आमच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे मागच्या वर्षी विमा मिळाला, या वर्षी सुद्धा ते पैसे टाकायला तयार नाहीत। मागच्या वर्षीचे पैसे मार्च पर्यंत जमा व्हायला पाहिजे होते, आता ऑगस्ट उगवला तरी पैसे शेतकऱ्यांना मिळायला तयार नाही। मग आम्ही मेल्यावर पैसे देता का? आणि आता का त्यांनी सांगितलं DPC मध्ये बैठक लावा, अरे बैठक का मेल्यावर लावता का? आमच्या मोर्चाचा धसका घेऊन आणि रविकांत तुपकर शेतकऱ्यांना जमा करून आक्रोश करतो आणि हा कंपनीच्या उरावर बसून पैसे मिळवून घेतो, म्हणून त्याचं श्रेय मला मिळू नये म्हणून अशा पद्धतीनं आता हे केविलवाना प्रयत्न करतायत। आमच्यावर मोर्चा काढायची वेळच त्यांनी का आणली हा आमचा त्यांना सवाल आहे। या ठिकाणी जे आहे स्वाभिमानी संघटनेतून निघाल्यानंतर रविकांत तुपकरांनी आज प्रतापराव जाधव यांच्या होम टाऊन असलेल्या मेखर या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण आंदोलन करत राहणार असल्याची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।